नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा एक चौदा फेब्रुवारी दोन हजार वीसला हा जर या ठिकाणी अपलोड झालेला आहे तर याच्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधली जी शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना आहे कशा प्रकारची योजना आहे सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी एक तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल व शेतकरी असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईटलाच बेल आयकॉन आहे आए, ते बेल आयकॉन करा विसरू नका कारण यानंतरचे नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार वीस पूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक बाबींच्या खरेदीसाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्दिष्टाने कृषी विभागांच्या योजनांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याबाबत याच्याबद्दल हा जी आहे मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला नवनवीन योजना सरकार या ठिकाणी देणार आहे जसे की नानाजी देशमुख अशा प्रकारच्या भरपूर योजना आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू की कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा घेता येणार आहे म्हणजे या ठिकाणी सर्व शेतकरी आहेत की त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे कशा प्रकारच्या योजना आहेत तो प्रस्तावना काय आपण सविस्तर पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रस्ताव कृषी विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांसाठी तसेच जागतिक बँक सहाय्यक प्रकल्पाच्या अंमलबजावणी करण्यात येणे या योजना व प्रकल्पासाठी माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या खरेदीसाठी तसेच शेतावर विविध पायाभूत सुविधांच्या उभारणी सहाय्य करण्यात येते या माध्यमातून प्रामुख्याने बियाणे यंत्र व औजारे ठिबक तुषार संच इत्यादींची खरेदी तसेच शेततळी खोत शेततळ्यास प्लास्टिक अस्तरीकरण कांदानेट हरित ग्रत उभारणी फळबाग लागवड नियोजन इत्यादी बाबींसाठी समावेश आहे आगामी खरीप हंगाम लक्षात घेता खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेताकरिता आवश्यक असलेल्या बाबींच्या खरेदी उभारणीसाठी कृषी विभागांच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याकामी शेतकऱ्यांचे अर्ज मागून लाभार्थ्यांची निवड करून त्यांना मंजुरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे तर या ठिकाणी आपण परिपत्रक पाहू या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार या ठिकाणी कशा प्रकारचा अर्ज करायचा आहे व तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे या योजना सविस्तर माहिती आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहा तर या ठिकाणी पहा पहिली बाब अशी आहे की कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व केंद्र व राज्य पूर्वग्रस्त योजना तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी सन दोन हजार एकोणीस मध्ये जेवढी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली होती साधारण तेवढीच तरतूद सन दोन हजार वीस व एकवीस करता उपलब्ध करून असे ग्रही धरण्यात योजना प्रकल्पासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात व इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागून लाभार्थी निवड प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी व कृषी आयुक्तालयाकडे जिल्हा तालुका निहाय अस्थायी स्वरूप आर्थिक लक्षांक निश्चित करून द्यावेत सन दोन हजार वीस व एकवीस साठी केंद्र योजनेचा वार्षिक कृती आडाकडे आराखडे अंतिम झाल्यानंतर सुधारित जिल्हा निश्चित करण्यात यावेत तर या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब आहे मित्रांनो की सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये उन्नत शेती समृद्धी शेतकरी अभियांतर्गत संदर्भाकरिता शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांकडील प्राप्त होणाऱ्या अर्जातून सोडत पद्धतीने तालुका निहाय लाभार्थ्यांची तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत निधींच्या संबंधित जिल्ह्यास तालुक्यास वितरण होण्याची वाढ न पाहता लाभार्थ्यांना तातडीने पूर्व निर्गमित करावेत तर सन दोन हजार एकोणीस व वीस मध्ये निधी अभावी विविध योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्जांची मंजुरी देऊन लाभ देणे शक्य झाले नाही असे जुने अर्ज दोन हजार वीस व एकवीस या वर्षात सोडवत कारतेवेळी विचारात घ्याव्यात व या शेतकऱ्यांना पुनर्चित अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही तर अशा प्रकारे सन दोन हजार वीस एकवीसमध्ये प्राप्त होणारे नवीन अर्ज व सन दोन हजार एकोणीस व वीसमधील शुल्लक अर्ज एकत्र करून आर... त्यांची सोडत काढावी व लाभार्थ्यांची सन दोन हजार वीस एकवीसकरिता निवड करण्यात यावी तर या ठिकाणी मागील काही वर्षात शेतकऱ्यांच्या अर्जांना पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षात घेता प्रत्येक योजनेकरिता जिल्हा तालुका निहाय प्राप्त होणाऱ्या एकूण आर्थिक लक्षांकांच्या दीडपट अर्जांना पूर्वसंमती देण्यात यावी तर या ठिकाणी फळबाग तुमच्याकडे जर या ठिकाणी फळबाग असेल तर फळबाग लागवडीच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खड्डे घेऊन फळबाग लागवडींचे नियोजन करण्याच्या उद्दिष्ट आणि लाभार्थी यांना दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार वीस पूर्वी पूर्वसंमती देण्याचे निर्गमित करण्यात यावेत व या ठिकाणी सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये कृषी विभागांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शन सूचना अशी आयुक्तालयामार्फत निर्गमित केलेल्या आहेत तर सबब असा आहे की सन दोन हजार वीस व एकवीसमध्ये पुनर्चित नेवनी मार्गदर्शन सूचना निर्गमित न करता सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांमध्ये जो बदल करावायचा असेल केवळ तेवढाच बदल क्षेत्रीय कार्यालयांना कळविला ज्यांची कृषी संचालयांचे आयुक्त कृषी यांना दक्षता घ्यावी तर अशा प्रकारच्या योजना आहेत मित्रांनो दोन हजार वीस व एकवीस करिता तर या ठिकाणी नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्याचे दोन हजार एकोणीस वीस मध्ये ज्या जणांना अर्ज केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यांचा विचार सर्वात पहिल्यांदा या योजनेसाठी करण्यात येईल मित्रांनो तर अशा प्रकारच्या ह्या योजना आहेत या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर यानंतरचे नवीन जे अपडेट असेल मी लवकरच या ठिकाणी तुम्हाला देणार आहे की कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता अर्जाची तारीख शेवटची तारीख सर्व माहिती आपल्या चॅनलवर या ठिकाणी देणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या ठिकाणी शेअर करा त्यांना पण या योजनेचा फायदा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या या ठिकाणी मनातून धन्यवाद